पिछले 2 सालों में महाराष्ट्र ने औद्योगिक क्षेत्र में तेजी से विकास किया है। विदेशी निवेशक के मामले में महाराष्ट्र देश में प्रथम क्रमांक पर है। इसकी जानकारी उद्योगियों और व्यवसायिकों को मिलनी चाहिए। इस उद्देश्य से महाराष्ट्र की उद्योग भरारी कार्यक्रम नागपुर में आयोजित किया गया था। 2 साल में सरकार ने अनेक महत्वपूर्ण निर्णय लिए। इन निर्णयों के चलते औद्योगिक विकास हुआ है। इसके साथ ही सरकार की उद्योग नीति और भविष्य की योजनाओं की जानकारी होनी चाहिए। इस उद्देश्य से यह कार्यक्रम आयोजन किया गया था, जिसके बाद उन्होंने पत्र परिषद को संबोधित किया। महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्राचे उद्योग भरारी या सदराखाली महाराष्ट्रामध्ये आम्ही 2.5-2.5 वर्षांमध्ये नक्की काय केलंय याचा लेखाजोखा उद्योजकांसमोर असावा, पत्रकारांसमोर असावा, समाजातल्या प्रत्येक घटकासमोर असावा, आमच्या योजनांचा लाभ किती लाभार्थ्यांना झाला याची देखील माहिती असावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। आणि आज पूर्व विदर्भाचा कार्यक्रम नागपूर येथे होता। या कार्यक्रमामध्ये गडचिरोलीपासून जे जिल्हे या पूर्व विदर्भामध्ये येतात त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, किती रोजगार मिळालेला याची माहिती देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही इथल्या सगळ्या उद्योजकांना, सगळ्या तरुण सहकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला कसा आहे हे देखील पुराव्यानिशी आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये सादर केलं। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, या योजनेचं भरीव काम महाराष्ट्रामध्ये कसं झालंय, स्टार्टअप किती सुरू झाले त्याचा पुराव्यानिशी प्रेझेंटेशन देखील आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दिलं। मला सांगताना आनंद आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। या 2 वर्षामध्ये 35,000 नवीन उद्योजक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून आम्ही तयार केले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्ध्यामध्ये होते। अमरावतीच्या PM मेगा टेक्सटाईल पार्कचं त्यांनी भूमिपूजन केलं। तिथं देखील 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते। सुमारे 1 लाख तरुण तरुणींना तिथे रोजगार मिळू शकतो। तिथं देखील असा एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की त्या टेक्सटाईल पार्कमध्ये जे उद्योग येणार आहे त्याचं ट्रेनिंग देणारं एक सेंटर त्या परिसरामध्ये सुरू करावं, ही सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला केली होती। ते देखील आम्ही अमरावतीमध्ये सुरू करतोय। अमरावतीचा जो टेक्सटाईल पार्क आहे त्याचं रॉ मटेरियल कापूस आहे, त्याच्यामुळं कापूस उत्पादन शेतकऱ्याला देखील त्याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे। आपल्याकडे गडचिरोली जिल्हा जो आहे त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील लॉईड्स असेल, त्याच्यानंतर अनेक तिथले स्टीलवर आधारित प्रकल्प असतील, त्याच्यामध्ये जवळजवळ 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त एकट्या गडचिरोलीमध्ये होते। आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा समतोल विकास व्हावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही चांदा ते बांधा काम करतोय। म्हणजे नुसतं पूर्व विदर्भामध्ये किती विकास झाला आहे हे सांगत असताना आम्ही आमच्या कोकणामध्ये देखील कोका कोलाची फॅक्टरी कशी आणली, डिफेन्सचा प्रकल्प आमच्याकडे कसा येतोय ही देखील माहिती विदर्भातल्या लोकांना देण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। आज आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या कर्जवाटपाचा देखील कार्यक्रम घेतला होता, विश्वकर्माचा देखील कार्यक्रम घेतला होता, खादी ग्रामोद्योग म्हणून आमची जी विंग आहे त्याचा देखील भरीव जे काम केलंय ते काय केलंय हे देखील आम्ही प्रेझेंट केलं। मागच्या लोकसभेचा अनुभव बघता ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याची काही लोकांना सवय लागलेली आहे, कदाचित मी ज्या उद्योग विभागाचं नेतृत्व करतो त्याच्याबद्दल देखील फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करू शकतात, म्हणून आज या प्रेझेंटेशन सह आम्ही जनतेसमोर आलो। आम्ही जे जे काय केले कदाचित या प्रेझेंटेशनमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी लोक टीका करण्याची शक्यता आहे की उद्योग विभागामध्ये याचं प्रेझेंटेशन का केलं, तर त्याला देखील कारण आहे की उद्योग विभागामध्ये व्यापार हा देखील सेक्टर येतो, जे वर्षाला 46,000 कोटी रुपये या महिलांच्या स्वतःच्या पर्समध्ये येणार आहेत ते काहीतरी डिपॉझिट करणार नाहीत, ते कुठेतरी खर्च करणार आहेत, मग दुकानदाराकडे खर्च करतील, वैद्यकीय क्षेत्रामध्ये खर्च करतील, काही लोकांना क्लासेस लावायचे असतील तर क्लासेससाठी खर्च करतील, काही लोक महिला भगिनी मटेरियल आणण्यासाठी खर्च करतील। त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत वर्षाचे 46,000 कोटी रुपये याच्यामध्ये 46,000 कोटी रुपयाची मार्केटमध्ये उलाढाल होणार आहे।
आणि त्याच्यातनं देखील अनेक उद्योग उभे राहणार आहेत. त्याच्यासाठी त्याचं प्रेझेंटेशन देखील आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये केलं आणि याला किती उदंड प्रतिसाद होता हे आपणच सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातला पहिला हा उपक्रम आम्ही नागपूरमधनं सुरू केलेला आहे. पूर्व विदर्भामध्ये आलेली इंडस्ट्री, पूर्व विदर्भामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतनं सुरू झालेले उद्योग, नवीन स्टार्टअप, MSME आम्ही केलेलं काम, खादी ग्रामोद्योगमध्ये केलेलं काम आणि आमच्या आलेल्या नवीन नवीन पॉलिसीज याची देखील माहिती आजच्या कार्यक्रमातनं आम्ही सगळ्या घटकांना दिलेली आहे. अतिशय मोठा कार्यक्रम झाला, त्याबद्दल जे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि आम्ही पुराव्यासहित जे तिथं मांडलेलं आहे ते आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचावं ही देखील आपल्याला विनंती करतो. नागपूर डिव्हिजन के उद्योग भरारी कार्यक्रम के बाद पत्र परिषद में बोलते हुए सामंत ने कहा, महिलाओं को हर साल 1500 रुपए के हिसाब से 46,000 करोड़ रुपए बांटे जाएंगे. ये सारा पैसा बाजार में आएगा, इससे नए छोटे बड़े कारोबार शुरू होंगे, रोजगार पैदा, बाजार में खरीद फरोख बढ़ेगी. उद्योग अनुभाग में व्यापार को भी सम्मिलित किया गया, इसलिए उन्होंने बताया कि लाड़की बहन योजना को उद्योग भरारी कार्यक्रम में शामिल किया गया है. आज नागपुर संभाग में उद्योग भरारी का कार्यक्रम आयोजित किया गया. उन्होंने यह भी कहा कि उद्यमियों, पेशेवरों और युवाओं को उद्योग और निवेश लाने की जानकारी दी जा रही है. इस दौरान उन्होंने यह भी दावा किया कि विधानसभा चुनाव में राजनीति नहीं की जा सकती. हमने नक्सल प्रभावित कहे जाने वाले गढ़चिरौली जिले की पहचान बदल दी. यहां करीब 60,000 करोड़ का निवेश आया है. स्टील उद्योग के जिले के रूप में हमने गढ़चिरौली जिले की पहचान बना दी. सामंत ने इस दौरान यह भी कहा कि राज्य में पहली महिला MIDC पूर्व विदर्भ में स्थापित की जाएगी. इस मौके पर उन्होंने यह भी कहा कि पूर्व विदर्भ में स्टार्टअप के जरिए 35,000 नए उद्योग तैयार हुए हैं. ऑटोमोबाइल मधली इंडस्ट्री आपल्याकडे नाही अशातला भाग नाही. बिहार मध्ये काही प्रकल्प तिथे सुरू आहेत, परंतु मला असं वाटतं की इंडस्ट्री त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या भागाच्या रॉ मटेरियलवर अवलंबून असते. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी 6 ते 7 महिन्यापूर्वी नागपूरमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं, जबाबदारीनं वाक्य मी उच्चारलं होतं की गडचिरोली जिल्ह्याची ओळख करून देत असताना पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी तो नक्षलिस्ट एरिया आहे किंवा नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं ओळख करून देण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा वस्तुस्थिती असेल. परंतु अजून एका वर्षानंतर तुम्हीच मला सांगाल की आता तो नक्षलवादी जिल्हा नाही, गडचिरोली ही स्टील इंडस्ट्रीची पंढरी बनलेली आहे आणि ती आता उद्योगनगरी बनलेली आहे. त्याच्यामुळं जरी आपल्याकडे ऑटोमोबाईल सेक्टरवरचा प्रोजेक्ट आला असेल नसेल याच्यापेक्षा इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीने येते. आता चंद्रपूरमध्ये आपण पितळेचं क्लस्टर करतोय, भंडारामध्ये अजून काही वेगळ्या पद्धतीचं क्लस्टर करतोय, काही ठिकाणी ट्रायबल क्लस्टर करतोय, आता आशिषजींकडे देखील आपण MIDC फार मोठ्या पद्धतीनं करतोय. आणि मागच्या 2-4 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरमध्ये जे उल्लेख केला होता की महिलांसाठी स्वतंत्र MIDC असण्याची आवश्यकता आहे, ती महिलांसाठीची देखील महाराष्ट्रातली पहिली MIDC ही पूर्व विदर्भामध्येच होती. महाविकास आघाडी के नेता लगातार आरोप लगा रहे कि महाराष्ट्र के उद्योग को गुजरात और अन्य राज्यों में ले जाया जा रहा है. इस दौरान उन्होंने इस पर भी स्पष्टीकरण दिया. उन्होंने कहा, लोकसभा चुनाव के दौरान सेमीकंडक्टर प्रोजेक्ट पर खूब राजनीति गर्मा गई थी. लोकसभा चुनाव में विपक्ष ने इसका खूब फायदा भी उठाया. विधानसभा चुनाव में विपक्ष द्वारा फर्जी बयानबाजी न हो इसके लिए उद्योग विभागों के माध्यम से सतर्कता बरती जा रही है. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर.